मला द्यायचं म्हणजे नोंद जर 67 ची मिळाली किंवा 1805 ची मिळाली तर तेव्हापासूनचा होणारा सगळा त्याचा वाडा सगळ्या द्यायचा. त्याचे संबंधित नातेवाईक ह्यो विशब्द त्यांनीच घेतलाय. मी वेगळा दिला तर त्यांनी खोडून टाकला. ते म्हणले हे बसत नाही काय द्या, म्हणलं खोडून टाकला. म्हणलं मग सगळे सोयरे घ्या, मग त्यांनी सगळे सोयरे घेतला. ते म्हणतो हे बसतो आणि मागे त्या मराठ्याला माझे शब्द नाही त्यांचे. याच्यात कोण रथ व्हायला खाली महाराष्ट्रात रथ होय का कोणी? आणि मग काय मागणी वाईट आहे आणि महाराष्ट्रासाठी मागतोय हे चुकीचं आहे का? मला ते एक तुम्ही प्रामाणिक सांगा. मागणी पुऱ्या महाराष्ट्रातल्या मराठ्याला मिळायला पाहिजे आरक्षण, ही मागणी चुकीची का? बरोबर आहे, कारण महाराष्ट्रासाठी म्हणतोय आपण. आता याच्यातला आणखीन एक मुद्दा लगेच क्लिअर करतो, ज्याला घ्यायचं नाही ते घेऊ नका जोर जबरदस्ती कोणाला नाही. ज्या गोरगरिबांना मिळत आहे त्यांना मिळू द्या, उगच विरोध करू नका. मला नाही पाहिजे तुला, तू घेऊ नको तिकडे थेट तुला कोकण हिंडायची त्या जबरदस्ती का तैसे त्याच्या गळ्यात बांधणार आहे का आणून हे धडधड दुबला म्हणून तू जाऊ नको तिकडे तैसेल कर. तुला जर वाटलं काय 168 कोणचं गाव? बर बर धन्यवाद. चला बस आपण हे विषय नंतर घेऊन नाही उठे आले तर ते बघा. आता तुमच्या समोरच उदाहरण आहे, एका पत्रावरती 168 जणांना मिळाल्या. झाला ना आपल्या जातीच कोणातरी काढल्या, आता एक आयुष्याचं कोणाला तरी मिळालंय का नाही आयुष्याची भाकरी? हे तुमचं योगदान आहे. मी आयुष्यात श्रेय घेणार नाही त्याशी मरण जर घेतलं तर. माझ्या जातीला श्रेय द्यायचंय सगळं मराठ्यांना. गोरगरीब मराठे रस्त्यावर उतरलेत 70-80 वर्षानंतर पहिल्यांदा इतक्या ताकदीने, त्यांना हे श्रेय द्यायचं. कोणातरी मिळायला लागलं. आता याच्या जर स्वाऱ्याला दिलं, ही एकट्याने 168 जणांना दिलं आणि याच्या जर स्वाऱ्याला मिळालं तर हे 70 गुंडळेल एकटच एकटच. मग अशा तर चोपणला मिळाले म्हणते ती काली चरण रे जुने आहेत का नव्यात गप बसली सगळ्या नव्याच्या. मला माहित सगळ्या नव्यात. आता एवढ्या जर द्यायचं 70-54 लाख गुणले तरी माणसं शिल्लक राहतील नाही का खाली? नाही हे खरं आहे बरं का? म्हणून ज्याला नाही घ्यायचं ना ते घेऊ नका. तुम्ही ते शिल्लक गेलं त्या का तुम्हाला घरी आणून दिलं तैशाला घेते. मग त्याला मग कोण असते ना त्याला मग तैशाला जाऊ नका. हे प्रामाणिकपणा आहे. तुम्ही घेऊ नका. तुम्हाला जे राहायचं ते राहा. तुम्हाला जर वाटलं आज गरज आहे तुम्ही रस्त्यात जावा काढून आणून तुमच्या पोराच्या कामाली, पण सध्या गोरगरिबाला मिळतं ते मिळून द्या. ही याच्यातली भूमिका. आता पुढं